हेलो स्टूडेंट्स, वेलकम अगेन। सिक्स स्टैंडर्ड, सब्जेक्ट मराठी। आज अपन सेकेंड लेसन शिकणार आहोत। सेकेंड लेसनचं नाव आहे माझा अनुभव। माझा अनुभव यामधूनच आपल्याला कळतं की या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत। माझा म्हणजेच आपल्या स्वतःचा, अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स। तर याआधी आपण काही प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडून पाहिजे। प्रश्न आहे, आईचे नातलग तुमचे कोण लागतात? आता जसे आपले नातलग असतात तसे आईचे सुद्धा नातलग आहेत, रिलेटिव्ज आहेत। त्यांना आपण काही ना काही एक रिलेशन मेंटेन करत असतो। या रिलेशनमध्ये आपण त्यांना काय म्हणतो बरं? आईची आई आपली कोण लागते? आईचा भाऊ आपला कोण लागतो? सांगा पाहू। नक्कीच तुम्हाला माहीत असेल की आईची आई आपली आजी असते, हो की नाही? या आजीकडून आपल्याला भरपूर प्रेम मिळतं। ही आजी ही आपल्या आईची आई असते आणि ती आपल्याला नक्कीच आईप्रमाणे प्रेम देते। तर आईचा भाऊ हा मामा असतो। मामा खूप लाडका असतो, नाही का मित्रांनो? तर या मामाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत की जेव्हा आपण आपल्या आजीकडे जातो, मामाच्या गावी जातो, तेव्हा त्याचा अनुभव बघणार आहोत। अनुभव म्हणजेच एक्सपिरियन्स। एक्सपिरियन्स माहिती आहे ना विद्यार्थ्यांनो की आपल्या जीवनामध्ये जे घडत असतं त्या घडणाऱ्या गोष्टींमधून आपल्याला वेगवेगळे एक्सपिरियन्स मिळत असतात। हे एक्सपिरियन्समधून आपण शिकणार आहोत। आपले अनुभव इतरांना सांगणे हा हे आपण या पाठातनं शिकणार आहोत। सेकंड, आपले अनुभव यातून नवीन गोष्टी शिकतो आपण, हो की नाही विद्यार्थ्यांनो? या दोन गोष्टी या पाठातनं आपल्याला मिळणार आहेत। या पाठात आलेले नवीन शब्द आपण आपल्या संवादातून वापरू शकतो। संभाषण करताना या शब्दांचा वापर करू शकतो। तर या पाठात आलेले नादमय शब्द आज आपण जाणून घेऊया, ठीक आहे विद्यार्थ्यांनो? तर आपण प्रत्यक्ष पहिला भाग म्हणून हा माझा अनुभव या पाठाला सुरुवात करणार आहोत। या पाठाचे आपण दोन भाग केलेले आहेत। सगळ्यात आधी पहिला भाग पाहूया, माझा अनुभव। या पाठामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असंच आहे ना चित्र, हो की नाही विद्यार्थ्यांनो? हा पाठ आपल्याला दिलेला आहे। मग या पाठात काय दिलेलं आहे ते जाणून घेऊया। पहिला पॅरेग्राफ दिलेला आहे तो सगळ्यांनी लक्षपूर्वक मी वाचते, तुम्ही ऐका। वार्षिक परीक्षा संपली, मी आणि रीमा घरी आलो। घरी पोहोचताच आईने सांगितले, उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे। रीमाने आनंदाने उड्या मारल्या, पायातले पैंजण छुमछुम वाजवत ती घरभर फिरली। मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो, आगगाडीत बसलो। आगगाडी झुकझुक करत चालली होती। खिडकीत बसलेल्या रीमाचे केस भुरभुर उडत होते। खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकत होते, तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता। आई वाचत असलेल्या पुस्तकांची पाने हवेने फडफडत होती। ती वाचनात तल्लीन झाली होती। मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो। थंडगार वाऱ्याच्या झुळका अंगावर खेळू लागलो। विद्यार्थ्यांनो, हे पाठ आपण वाचलो। या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया। सर्वात प्रथम तुम्ही हा पॅरेग्राफ व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, मगच आपल्याला कळणार, हो की नाही? मग बघूया। विद्यार्थ्यांनो, या पाठात आपण बघितलं की आपली वार्षिक परीक्षा संपली की आपल्याला वेध लागतात ते मामाच्या गावाला जायचे। मामाच्या गावाला कसं जायचं या मुलांना? तर आगगाडीने या मामाच्या गावाला जाणार आहे। हे घरी पोहोचताच आईने सांगितलेल्या शब्दाने त्या दोन्ही मुलांचं आनंद हे खूप वाढवलेलं आहे की उद्या आगगाडीने आपल्याला मामाच्या गावाला जायचं आहे। हे ऐकताच ती छोटीशी मुलगी रीमा ही आनंदाने उड्या मारू लागली।
तिच्या पायात असलेले पैंजण हे छिमछिम वाजवत ती घरभर फिरली, म्हणजेच ती आपला आनंद व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे इथं, होती ना विद्यार्थ्यांनो? तर या आनंदात ती आपल्याला मामाच्या गावाला जायचं आहे हे ती अनुभव आपला दाखवत आहे. मामाच्या गावाला जाण्यासाठी आईने तयारी केली होती. मामाच्या गावाला जाण्यासाठी आई व त्या दोन्ही मुलं रीमा आणि तो मुलगा हे तिघजण सकाळीच निघाले. आगगाडीत बसले. आगगाडी झुकझुक करून चालू लागली. आपल्यालासुद्धा आगगाडीतून जायला नक्कीच मजा येते. त्या आगगाडीतली मजा ही अनुभवताना आपल्यालासुद्धा हा एक्सपिरियन्स आला असं की खिडकीत बसायची एक मज्जा आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याची दुसरी मज्जा. ही मज्जा अनुभवताना त्या मुलाने मांडलेली आहे की त्या आगगाडीत बसल्यानंतर खिडकीतून बसलेल्या रिमाचे केस भुरभुर उडत होते. खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते. एक अचानक आलेल्या उन्हामुळे आपले डोळेसुद्धा बंद उघड झाप होते की नाही, त्याप्रमाणे रिमाचे डोळे लुकलुकत होते. खिडकीमध्ये बसायला खूप आवडतं. खिडकीत बसल्यानंतर आपल्याला दिसणारे दृश्य हे नक्कीच वेगळे असते. ती पळणारी झाडं, येणारा खिडकीतनं भराभर वारा हे सगळे आपल्याला आनंद देत असतात. असंच खिडकीमध्ये बसणारी रिमाची केसंसुद्धा भुरभुर उडत होते आणि खिडकीमधून ऊनसुद्धा येत होतं, त्यामुळे तिचे डोळे लुकलुकत होते, म्हणजेच उघड झाप होत होती तिच्या डोळ्यांची. हे सगळं दृश्य पाहून तिचा चेहरा खूप प्रसन्न दिसत होता. ती खूप आनंदी होती ना विद्यार्थ्यांनी, म्हणूनच तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. आई मात्र आपल्या पुस्तकांमध्ये गुंग झाली होती, तल्लीन झाली होती. तिला पुस्तकाचं वाचण्याचा आनंद वाटत होतं. पुस्तकं वाचण्याचा छंद ती या वेळेत पूर्ण करत होती, म्हणूनच ती वाचनामध्ये तल्लीन झाली होती, म्हणजेच गुंग झाली होती. मी सुद्धा खिडकीतून बाहेर पाहू लागलो. थंडगार वाऱ्याच्या झुळका अंगावर झेलू लागलो. मलासुद्धा या सगळ्या गोष्टी पाहून अनुभवून नक्कीच आनंद होत होता आणि त्या आनंदामध्ये मी सुद्धा मग्न झालो होतो. या आनंदाचा अनुभव घेत होतो, एक्सपिरियन्स घेत होतो, हो की नाही? आगगाडीत बसल्यानंतर मांडलेला हा अनुभव या मुलाने आपल्यासमोर ठेवलेला आहे की आगगाडीत बसल्यानंतर त्याच्यासमोर जी काही दृश्य दिसली, जे काही त्याने अनुभवलेलं आहे ते आपल्याला या पाठातून सांगितलेलं आहे. मग आपण या पॅरेग्राफमध्ये काही वेगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत, ते पाहूया का? या पाठात काही नादमय शब्द आलेले आहेत. नादमय शब्द छुमछुम, झुकझुक, भुरभुर, लुकलुक, फडफड अशा प्रकारचा नाद ज्याच्यामध्ये निर्माण होतो त्यालाच नादमय शब्द असे म्हणतात. तर याच पाठात आपल्याला काही वाक्प्रचारांचा सुद्धा उल्लेख झालेला दिसतो. हे वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ आपण जाणून घेऊया. वाक्प्रचार: आनंदाने उड्या मारणे, म्हणजेच खूप आनंद होणे. सेकंड, लुकलुकणे म्हणजे चमकणे. आणि थर्ड आहे तल्लीन होणे, म्हणजेच मग्न होणे, दंग होणे, एखाद्या कामामध्ये आपण रमून जाणे, गुंग होणे, असे या शब्दांचे अर्थ आहे. ते आपण आपल्या संभाषणामध्ये सुद्धा वापरू शकतो. पुढील पॅरेग्राफ वाचूया. पुढील पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे, तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशीकडे गेले. त्यांच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसले. मी बाळाला मांडीवर घेतले. ते खिडकीतून पळणारी झाडे टुकुटुकू पाहू लागले. पाहता पाहता ते गाढ झोपले. स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामाला रिमाने पळत पळत मामाला गाठले. आम्ही बैलगाडीत बसलो. बैलांच्या गळ्यातील घुंगूरमाळा खुळूखुळू वाजत होत्या. बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता.
आम्ही घरच्या रस्त्याला लागलो। तवर सायंकाळची वेळ झाली होती। पानांची सळसळ, नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली। झाडीतील पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे, बकऱ्यांचे बेबे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते। शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती। मन आनंदाने थुईथुई नाचत होते। मित्रांनो, या पॅरेग्राफमध्ये आपल्याला त्या मुलाने या गावाची एक झलक दाखवलेली आहे। ती झलक या गावामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देते, हो की नाही? जसं की आपण जेव्हा गाडी प्रवास करतो तेव्हा अनेक लोक आपल्याला येऊन भेटतात, अनेक अनोळखी माणसंसुद्धा तिथं आपल्याला भेटतात। असंच गाडीत बसलेल्या एका शेजारी बसलेल्या मावशींकडे छोटेसे बाळ होते। आता बाळ हे सगळ्यांनाच आवडते, हो की नाही? मग असंच बाळ त्या मुलाकडे बघून खुदकन हसले, गालातल्या गालात ते हसले, म्हणून त्या बाळाला त्याने मांडीवर घेतले। ते खिडकीतून पळणारी झाडे टुकुटुकू पाहत होते आणि ते पाहता पाहता ते कधी झोपले ते त्याला पण कळले नाही। त्यानंतर मामा आला। मामाने बैलगाडी आणली होती। ही बैलगाडी बघून मुलांना आणखी आनंद झाला। सगळे बैलगाडीत बसले आणि त्या बैलगाडीत प्रवास सुरू झाला। त्या बैलांना छानपैकी सजवले होते। बैलांच्या गळ्यात घुंगूर माळ्या होता। घुंगूर माळा बैलांच्या गळ्यात घालणारे एका दागिण्यासारखे असतात। हे छान वाजत होते। त्याप्रमाणेच बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाजसुद्धा तालात येत होता। तालात म्हणजे एकामागून एक येतात ना, त्याप्रमाणे। हे पहा, याप्रमाणे घुंगूर माळा असतात। हे आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं आहे। तर चाकांचा खडखड आवाज तालात येत होता आणि ते घराच्या रस्त्याला लागले होते। घरी पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळच्या वेळेस गावातील दृश्य हे नक्कीच सगळ्यांना खूप खूप आवडत असेल। असेच हे गावातलं दृश्य त्याने मांडलेलं आहे की झाडांच्या पानांची सळसळ, म्हणजे वाऱ्यामुळे ते झाड सळसळ वाजत होते, हे या पाठामध्ये दाखवलेलं आहे। गावातील असणारी नदी ही नक्कीच भरपूर पाण्याने वाहत असणार। त्या पाण्याचा आवाज खळखळ असा ऐकू येऊ लागला। झाडातील वेगवेगळे पक्षी हे संध्याकाळ झाल्यावर जशी त्यांची शाळा भरते आपण म्हणतो, त्याप्रमाणे त्यांची किलबिलाट सुरू झाली आणि त्या पक्ष्यांची परत शाळा भरली। शेतात चरणाऱ्या गाईचे हंबरणे, म्हणजे गाई जशी ओरडते त्याला हंबरणे असे म्हणतात, तर ती हंबरू लागली। बकऱ्यांचे बेबे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते। वातावरण सगळीकडे गावात असलेल्या परिस्थितीप्रमाणे दिसत होते। त्याच पुढे त्या शेतात वाहणारी पिके, शेतात भरपूर प्रमाणात पिके आलेली असतात, तेव्हा त्या शेतातील पिके वाऱ्यावर डुलत होती। मंद मंद असा वारा तिथं वाहत होता आणि त्या वाऱ्यावर ही शेते डुलत होती। मन हे सगळं पाहून खूप प्रसन्न झालं होतं। ज्या जसं काय ते थुईथुई नाचत होतं, मोर कसा पावसात नाचतो, थुईथुई नाचतो की नाही, तसंच हे मनसुद्धा हे सगळं वातावरण पाहून नाचत होते, हे या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, हे गावातलं वातावरण नक्कीच आपल्यालासुद्धा खूप आवडत असणार आहे। हे सर्व बघून आपलं मनसुद्धा प्रसन्न होत असणार आहे। या पॅरेग्राफपासून आपल्याला त्या गावाची परिस्थिती, त्या गावातलं वातावरण नक्कीच अनुभवता आलेलं असणार आहे। पुढं या पाठामध्ये दिलेले नादमय शब्द आपण पाहणार आहोत। नादमय शब्द टुकटुक, खुळखुळ, सळसळ, खळखळ, किलबिल, मंद मंद, थुईथुई असे हे शब्द आपल्याला पाठात आलेले आहेत। या पाठामध्ये आपण हे शब्द शिकलो। पुढे आपल्याला वाक्प्रचार दिलेले आहेत।
वाक्प्रचार आलेले आहेत, खुदकन हसणे म्हणजे गालातल्या गालात हसणे आणि टुकुटुकू पाहणे. ती मुलगी जशी झाडांना टुकुटुकू पाहत होती ना, टुकुटुकू पाहणे म्हणजे एकसारखे पाहणे, मन लावून पाहणे असे सुद्धा या पाठामध्ये सांगितलेलं आहे. मग नक्कीच हा पाठ तुम्हाला समजला असणार आहे, हो की नाही विद्यार्थ्यांना? या पाठाचे पुढील भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, तर तोपर्यंत हा पाठ योग्य प्रकारे वाचून घ्या.